अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यातला जो गुरुवार येतो त्या गुरुवारचं उद्यापन आपल्याला कधी करायचं आहे, केव्हा करायचं आहे. सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की धनश्री व्लॉग्स अँड रेसिपी हे एक युट्यूब चॅनल आहे, सगळेजण तिला फॉलो करतच असतील. जे कोणी करत नसेल प्लीज तुम्ही युट्यूबला जाऊन धनश्री व्लॉग्स अँड रेसिपी चॅनल तुम्ही नक्की सर्च करा. तीही स्वामींचे खूप छान छान अनुभव सांगत असते, स्वामी सेवा सांगत असते, तिला पण बऱ्याच गोष्टी माहिती आहे. नक्की त्या चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. आणि आता आपण व्हिडिओला वळूया. मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार बघा, शास्त्रात पण सांगितलेलं आहे की मार्गशीर्ष महिन्याचे जे गुरुवार आहे ते आपल्याला त्याचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच करायचं असतं. मग तेव्हा काही पण येऊ, चतुर्थी येऊ, एकादशी येऊ, प्रदोष येऊ, काही पण येऊ, आपल्याला तेव्हाच उद्यापन करायचं असतं. आता उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि याच्यानंतर जे 30 डिसेंबर 2021 ला आहे चौथा गुरुवार. सगळ्यात महत्वाचं की ज्यांच्या घरात एकादशी व्रत करत नाही त्यांच्यासाठी तर नॉर्मल आहे, ते आपण जसं उद्यापन करतो तसंच उद्यापन त्यांना करायचं आहे. पण सगळ्यात महत्वाचं ज्यांच्या घरात एकादशी, ज्यांच्या असे बरेच घरं आहे की ज्यांच्या घरात संपूर्ण लोक एकादशी करतात. आता समजा माझे मार्गशीर्ष गुरुवार चालू आहे तर माझ्या घरात कोणीही म्हणजे माझ्या सासूबाई सोडल्या तर आमच्या घरात मी किंवा मिस्टर आम्ही एकादशीचे व्रत करत नाही, तर माझ्यासाठी ते नॉर्मल आहे. मी जसं उद्यापन करणार आहे तसंच उद्यापन मी एकादशीच्या दिवशीही करणार आहे. पण ज्यांच्या घरात एकादशी धरली जाते किंवा ज्या स्वतः एकादशी धरतात त्यांनी उद्यापन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की शास्त्रात सांगितलं आहे की शेवटच्याच गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे, तर आपल्याला शेवटच्याच गुरुवारी उद्यापन करायचं आहे. एकादशी जरी आहे तरीही तुम्हाला उद्यापन त्याच दिवशी करायचं आहे, म्हणजे 30 डिसेंबरलाच उद्यापन करायचं आहे. तर उद्यापन कसं करायचं, जसं नॉर्मली आपण देवीची पोथी वगैरे मांडतो, यथासांग देवीची आपण पूजा करतो, त्याच पद्धतीने पूजा करायची आहे. तुम्हाला एखादी सवाष्णी भेटली की जिला एकादशी नाही अशी सवाष्णी जर तुम्हाला भेटली तर अर्थात तुम्हाला तिची त्या सवाष्णीचा मान सन्मान करायचा आहे. लक्ष्मी स्वरूप तुम्हाला तिची यथासांग पूजा करायची आहे, तिला जीव घालायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला त्याच दिवशी उद्यापन करायचं आहे, म्हणजे अर्थात तुम्ही 5 सवाष्णी 7 सवाष्णी 5 कुमारिका 7 कुमारिका जे तुम्हाला मिळेल, 1 कुमारिका 1 सवाष्णी भेटली तरी हरकत नाही, पण तिला तुम्हाला जीव घालायचा आहे. तुमच्या घरात भले आता मला एकादशी आहे, मला जर येणार अशी सवाष्णी भेटली आणि तुम्ही मिळेल तुम्हाला, कारण सगळ्याच महिला एकादशी नाही धरत, तर तुम्हाला सवाष्णीला जीव घालायचा आहे. जे तुम्ही यथाशक्ती तुम्ही वरण भात भाजी पोळी कोणी गोडधोड करतं शिरा वगैरे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही स्वयंपाक करून त्यांना जीव घालायचा आहे. लक्ष्मी स्वरूप त्यांचा मानसन्मान करायचा आहे, त्यांची ओटी भरायची आहे. पण आता माझी एकादशी आहे तर आपल्याला माहिती आहे एकादशी कधी सोडत नसते, ती द्वादशीला सोडायची असते. मग तुम्हाला काय करायचं आहे, एकादशीच्या दिवशी फक्त तुम्ही देवीचा प्रसाद न घेता देवीसमोर जे तीर्थ आपण ठेवतं ते तुम्हाला घ्यायचं आहे. नंतर तुम्ही फळ खाऊ शकता, कोणी भगर खातं एकादशीला, तुम्ही त्याच पद्धतीने जसं तुम्ही नॉर्मली एकादशी धरता एकादशीच्या रात्री तुम्ही जे खाता त्याच पद्धतीने तुम्हाला खायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना पण आपण जे घरात भाजी पोळी करतो वरण भात करतो काय तुम्ही जे करता असं त्याच्यावर तुम्हाला उपवास सोडायचा आहे. पण गुरुवारीच तुम्हाला उद्यापन करायचं आहे, सवाष्णी भेटो कुमारिका भेटू गुरुवारीच तुम्हाला उद्यापन करायचं आहे, भले तुम्ही एकादशी धरत असो किंवा नसत असो. जर तुम्ही धरत असाल तर तुम्हाला त्या दिवशी काहीच खायचं नाही आणि जर तुम्ही धरत नसाल तर तुमच्यासाठी काही हरकत नाही. या पद्धतीने तर तुम्ही म्हणाल तर आम्ही उद्यापनाला एकादशीला उद्यापन करायचं का, हो तुम्हाला एकादशीलाच उद्यापन करायचं आहे, असं तुम्हाला आता क्लिअर झालं असेल. सगळ्यात महत्वाचं उद्यापन कसं करायचं तुम्हाला मी सांगितलं की उद्यापन ही यथाशक्ती करायची असते. कोणी बायका मी खरं सांगते आमच्याकडे पण आहे की 108 सवाष्णी पण कोणी बायका जीव घालते, आपल्याला 1 सवाष्णी जीव घातली तरी हरकत नाही. एका स्त्रीला सवाष्णी लक्ष्मी स्वरूप तिचा आपल्याला आदर सत्कार करायचा आहे, तिची ओटी भरायची असेल तुम्हाला यथाशक्ती तुम्ही त्या स्त्रीची ओटी भरू शकता. कुमारिकेला तुम्ही कुमारिकेला मग तो बेल्ट असो रुमाल असो मेहंदीचा कोण असतो ह्या सगळ्या गोष्टी देऊन आपल्याला कुमारीचा पण मानसन्मान करायचा आहे, त्याच पद्धतीने सवाष्णी स्त्रीचा पण तुम्हाला मानसन्मान करायचा आहे. तर उद्यापन कसं करायचं तुम्हाला समजलं. आता सगळ्यात महत्वाचं जे नारळ आहे जे आपण लक्ष्मी स्वरूप आपण जी पोथी मांडतो, सॉरी मी तुम्हाला माहिती आहे मी माहेरी आहे तुम्हाला मी सगळं दाखवू शकत नाही, पण मला जेवढं शक्य आहे तेवढं तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल.
तर आता बघा, आपण जे नारळ ठेवतो, एकच नारळ आपण अर्थात 4 गुरुवारी ठेवणार आहोत, ते नारळ काय काय करायचं आहे, ते नारळ तुम्ही फोडू नाही खाऊ शकता, ते नारळ फोडायचं त्याचं गोडच करायचं, त्याची काळ्या मसाल्याची भाजी वगैरे काही नाही, त्या नारळाचं तुम्हाला गोड करूनच खायचं आहे. दुसरी गोष्ट, जे पाणी असतं, जे आपण तांब्याच्या तांबड्यामध्ये जे पाणी ठेवतो, ते तुम्हाला तुळशीला सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला ते पाणी घालू शकता. त्यात 1 रुपया आणि सुपारी असतात, तर तो 1 रुपया आपल्याला तिजोरीत ठेवायचा आहे, ती सुपारी पण तुम्हाला तिजोरीत ठेवायची आहे. किंवा याच्यानंतर जर कधी आपण कलश मांडत असतो तेव्हाही तुम्ही ती सुपारी वापरू शकता, हरकत नाही. त्याच पद्धतीने आपण जी सुपारी ठेवतो, बरेच म्हणजे मुळात तर आपण देवीची प्रतिमा ठेवत असतो सुपारी म्हणून, बरेच लोक देवीची प्रतिमा ठेवतात, ती सुपारी तुम्हाला तशीच ठेवायची आहे याच्यानंतर कोणते पण कार्यक्रम. फक्त एक लक्षात ठेवा, देवीची सुपारी ती देवीची सुपारी ठेवायची, गणपती बाप्पाची सुपारी ती गणपती बाप्पाची सुपारी ठेवायची, की जेव्हा आपण याच्यानंतर ती मांडणी करतो तेव्हा आपण त्या सुपाऱ्या वापरू शकतो, ही तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला पाण्याचं सांगितलं मी, नारळाचं पण सांगितलं. जी आपण पत्री वापरतो, बघा पत्री सगळ्यांना माहिती आहे, गुरुवारी पत्रीचाच वापर केला जातो, त्या पत्रीचा तुम्हाला काय करायचं आहे, ती जी पत्री आहे ती तुम्ही जे एका वाहत्या पाण्यात तुम्ही विसर्जन करू शकता, पण पाणी दूषित होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगेल, प्रत्येक गावात निर्माल्य असतं, तुम्ही त्याच्यात जाऊन टाकू शकता. आपल्या नाशिकला गंगेवर आहे, तुम्ही तिथे जाऊन टाकू शकता, मी तरी तिथेच टाकते, वाहत्या पाण्यात विसर्जित मी करत नाही, कारण याने प्रदूषण होतं. आपल्याला आध्यात्मिक मार्गाबरोबर आपल्याला पर्यावरणाचाही विचार करायचा आहे. आता हे सगळं झाल्यानंतर देवीची जी आपण देवी स्वरूप, देवीची मूर्ती जागच्या जागी ठेवायची आहे, जिथे आपण देवारात ठेवत असेल किंवा तुम्ही कुठे काय ठेवत असेल, श्रीयंत्र सगळं जागच्या जागी ठेवायचं आहे. फुलं वगैरे आहेत ते पण तुम्ही, ते फुलं तुम्ही झाडाला, तुम्ही त्या फुलांच्या ज्या पाकळ्या करून त्याचं तुम्ही झाड पण लावू शकता या पद्धतीने. आणि 4 गुरुवार आपण जी देवीची ओटी भरून ठेवलेली असते, बघा मी माझ्यावरनं सांगते, 4 गुरुवार मी 30 ओटी वापरलेली होती, तर मी तुम्हाला सांगते त्या ओटीचं काय करायचं. सगळ्यात महत्वाचं, ती ओटी तुम्ही शुक्रवारी किंवा गुरुवारीच जर तुमच्या घरात जर एखादी स्त्री आली, तिला तुम्ही ती ओटी दिली तरी चालेल, कारण ती लक्ष्मी स्वरूप असते, तिला देऊ शकता, नाही तर बेस्ट वे एका कोणत्या पण मंदिरात जाऊन तुम्ही, लक्ष्मी स्वरूप असते कारण ती, तर ती आपल्याला देवीलाच अर्पण करायची आहे. तुम्ही स्त्री, आपल्या घरातल्या स्त्रीला जर तुम्ही म्हणजे घरातली एखादी सवाष्णी आली तर तिला तुम्ही अर्थात दुसरीच ओटी द्या, पण जी लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण दर गुरुवारी जी देवीची ओटी भरली आहे ती तुम्ही मंदिरात जाऊनच तुम्ही ती ओटी तुम्हाला ठेवायची आहे. या पद्धतीने आपल्या सगळ्यांना देवीचं उद्यापन करायचं आहे. उद्यापन करताना परत एकदा सांगेल मी, यथाशक्ती उद्यापन करायचं आहे, असं अजिबात खूप खर्चाचं काही करू नका, देवीला फक्त भाव प्रिय असतो. आणि अजून एक गोष्ट मी सांगायला आवडेल जी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल, आज फक्त उद्यापन कसं करायचं त्याच्याबद्दलच मी तुम्हाला माहिती दिली होती. सो अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. हो आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.